मानव समाचार मानवता के हक में। आपण पाहत आहात मानव समाचार न्यूज चॅनल। मानव समाचार न्यूज चॅनल मध्ये मी अनवर पठाण। आजची ठळक बातमी। येवल्यात घरफोडी करणारा अटल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात। येवला शहरात दिवसा घरफोडी करणाऱ्या अटल गुन्हेगारास येवला शहर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधून बेड्या ठोकल्या आहेत। येवल्यातील अंगणगाव वसाहतीमध्ये या आरोपीने दरवाजाचे कुलूप तोडत आत प्रवेश केला। कपाटातील सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 61,500 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता। याबाबत घटनास्थळावर आरोपीचे हाताचे ठसे प्राप्त करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे राहत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपीला न्यायालयात हजर केले असता या आरोपीला 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांनी दिली। दिनांक 23/5/2023 या तारखेला येवला शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 158/23 याप्रमाणे माधुरी 454 कलमान्वये एक घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान प्रभारी अधिकारी येवला शहर तसेच त्यांची टीमने सदर गुन्हा अत्यंत शिकापीने कौशल्यपूर्ण तंत्राचा वापर करून त्या ठिकाणी मिळालेल्या चान्स प्रिंट म्हणजे फिंगरप्रिंटवरून हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। सदर गुन्हा पुण्यामध्ये औरंगाबाद येथून एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून या गुन्ह्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे 4 तोळे सोने आणि 16 भार चांदी हा या जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास या गुन्ह्याचा खूप चालू आहे। सध्या बळात बऱ्यापैकी नवीन बदल्यांमध्ये वाढून मिळालेलं आहे। बदल्या हे रेग्युलर रुटीन आहे, आता जे बदल झाले ते नवीन लोक आता पोलीस स्टेशनला हजर होतीलच आणि हा जो कोणते गुन्ह्याला डिटेक्ट झाला तर त्याला बऱ्यापैकी प्रतिबंध त्या ठिकाणी पडत असतो। आता याच गुन्ह्याचा तुम्ही जर तपास बघितला तर जो त्या ठिकाणी मिळालेले जे फिंगरप्रिंट आहे त्याचा तांत्रिक कौशल्याने वापर करून तो डिटेक्ट झालेला आहे। याचा अर्थ म्हणजे जे आता कौशल्यपूर्ण पद्धतीने त्या ठिकाणी तपास होत आहे आणि या अनुषंगाने म्हणजे जे आता गुन्हे करणारे जे आहेत चोर त्यांना पण या ठिकाणी एक आव्हान आहे तांत्रिक मदत तांत्रिक एक्सपर्टाईजमुळं यापूर्वी जे गुन्हे करत होते ते आता सध्याला गुन्हे करणे पण थोडं सोपं असणार नाही।